गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य योगी महाराजाला म्हणाला, महाराज श्री गुरुच्या कृपेने दत्त विप्रास जीवनदान मिळाले, मग त्याने आणि त्याची धर्मपत्नी साध्वी या दोघांनी श्री गुरुच्या मठामध्ये जाऊन त्यांची स्तुती करून पुढे काय घडले हे सांगा। सिद्धयोगी महाराज म्हणाले, आपला पती जिवंत झाला हे पाहिल्यानंतर त्या दत्ताच्या बायकोला मोठा आनंद वाटला। तिने श्री गुरुबद्दलची कृतज्ञता स्पष्ट व्यक्त केली। श्री गुरुशी बोलताना ती म्हणाली, स्वामी माझ्या पतीचे निधन झालेले पाहताच शोक करू लागले मी। तेव्हा एक तपस्वी साधू आलेले होते, त्यांनी माझे सांत्वन केलेले होते, मला 4 रुद्राक्षे दिलेली होती। त्या गुरु महाराजांनी माझं मन शांत केलेलं होतं, त्यांचे उपकार मी कसे विसरू। त्यावेळेला श्री गुरु नरसिंह सरस्वती हसले आणि म्हणाले, अगं वेडे, मीच त्या रूपामध्ये आलेलो होतो, तुझी भक्ती पाहून तुझी सांत्वना करण्यासाठी आलेलो होतो। मीच तुला रुद्राक्ष दिलेले होते आणि रुद्राक्षाचा महिमा खूप मोठा आहे। कोणत्याही वर्णाचा व्यक्ती असू देत, प्रत्येक माणसाने आपल्या अंगावरती रुद्राक्ष धारण केलेच पाहिजेत मंडळी। मनुष्य श्रद्धावान असो वा नसो, पण रुद्राक्ष धारण केल्याने त्याची पातके नष्ट होतात। रुद्राक्ष धारण करणे यासारखे पुण्य नाही। अंगावर सहस्त्र रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य साक्षात शिवस्वरूप होतो। ते जमले नाही तर किमान अंगावर एखादा तरी रुद्राक्ष असावा। रुद्राक्षाची माळ प्रत्येकाने धारण करावी। रुद्राक्षाची माळ आपल्या हातामध्ये धारण करून जप जर केला तर सहस्त्र कोटी जप केल्याचे पुण्य प्राप्त होत असते आणि नंतर त्याला शिवलोकी सद्गती प्राप्त होत असते। अनंत कोटीचं हे पुण्य आहे। या संदर्भात एक सुंदर कथा मी तुला सांगतो। पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होऊन गेला। सधर्म नावाचा त्याचा मुलगा आणि त्याच राजाला एक विश्वासू मंत्री होता, त्या मंत्रीला सुद्धा मुलगा होता, त्याचं नाव तारक। राजपुत्र सधर्म आणि मंत्रीपुत्र तारक हे दोघेही जण एकाच वयाचे होते। दोघांमध्ये मैत्री चांगली झाली। ते एकत्र अभ्यास करू लागले, एकत्र जीवन करू लागले, राजाचा मुलगा आणि मंत्र्याचा मुलगा। विशेष म्हणजे हे दोघंही जण शिवभजन करायचे, अंगाला भस्म लावायचे, भाळी त्रिपुंड लावायचे, रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये धारण करायचे। त्यांना राजवैभवात आणि अलंकारात काहीही रुची नव्हती। त्यांच्या या आचरणामुळे राजाला आणि मंत्री या दोघांना चिंता वाटू लागली। एकदा त्रिकालज्ञानी पाराशर ऋषी भद्रसेन राजाला भेटण्यासाठी आले। राजाने त्यांना नमस्कार केला। ऋषींनी विचारले, राजा सगळं क्षेमकुशल आहे ना? तेव्हा राजाने सधर्म आणि तारक या दोन मुलाबद्दल सांगितले। हे दोघेही जण भस्म धारण करतात गुरु महाराज, या दोघांना राज्याबद्दल काही आस्था नाही। राजाचे ते बोलणे ऐकून पाराशर ऋषींनी सधर्म आणि तारक यांना दिव्य दृष्टीने यांच्याकडे पाहिले आणि मग ते म्हणाले, राजा राजपुत्र आणि मंत्रीपुत्र यांच्या सध्याच्या वर्तणुकीचे रहस्य म्हणजे मागच्या जन्मीचे काही रहस्य आहे, तुला मी मागचा जन्म सांगतो। पाराशर ऋषींनी राजाला त्याच्या मुलाचा मागचा जन्म सांगितला। पूर्वी नंदी नामक नगरामध्ये एक वेश्या राहत होती। पाराशर ऋषी सांगू लागले, पूर्वजन्म ती अतिशय सुंदर
आणि ऐश्वर्याने संपन्न होती। ती स्वर्ण मंचकावर निजायची, पायात स्वर्ण पादुका घालायची, अप्रतिम वस्त्रे नेसायची। तिच्याकडे भरपूर संपत्ती होती वेश्येकडे। ती दानधर्म सुद्धा करायची आणि तिने मनोरंजनासाठी एक कोंबडा आणि एक माकड पाळली होती। ती स्वतः वेश्या शिवभक्त असल्याने तिने कोंबड्याच्या आणि माकडाच्या अंगावर रुद्राक्षचे अलंकार घातले होते। ती त्यांना देखील नृत्य शिकवत होती। त्या वेशेचे एक वैशिष्ट्य होते की ती वेशा असूनही स्वतःला पतिव्रता समजायची। बघा मंडळी, वेशा ही नंदा नावाची, ही वेशा असून देखील स्वतःला पतिव्रता समजायची। जो पुरुष तिच्या घरी यायचा त्याची ती नीट देखभाल करायची। 3 दिवस पत्नी समान एक निष्ठेने सेवा करायची। त्याच वेळेला कैलास पर्वतावरून महादेवांनी हा प्रकार पाहिला आणि महादेवांनी तिची परीक्षा घ्यायचं ठरविले। स्वतः महादेव श्रीमंत वैश्याच्या रूपामध्ये तिच्याकडे आले आणि अत्यंत श्रीमंत असे वैश्याच्या रूपामध्ये महादेव वैश्य रूपामध्ये येऊन हातामध्ये रुद्राक्ष घेऊन एका हातामध्ये रत्न जडित शिवलिंग घेऊन महादेव तिच्याकडे आले व्यापाराच्या वेशामध्ये। त्या नंदी नामक वेश्येने त्या व्यापाराचे आदरातिथ्य केले। त्यांच्या हातातील शिवलिंग पाहून ती अक्षरशः मोहित झाली। ती आपल्या सखीला म्हणाली की तू त्या व्यापारापाशी जा आणि त्या व्यापाऱ्याला हे बहुमूल्य लिंग मला देशील का असे विचार, तुझे एक निष्ठेने मी सेवा करील 3 दिवस असं सांग। सगळ्या त्या नंदी नामक वेशेच्या मैत्रिणी त्या व्यापाऱ्याच्या जवळ गेल्या आणि बोलू लागल्या की तुमच्याजवळचं शिवलिंग जर आमच्या नंदी नामक या वेशेला जर तुम्ही दिलं तर नक्कीच ती तुमची सेवा करायला तयार असेल। पण तो व्यापारी म्हणू लागला की ठीक आहे, तुमची मैत्रीण नंदा ही वेश्या आहे, पण ती खरंच 3 दिवसापर्यंत माझी सेवा करेल याची आणि मला खात्री तुम्ही देताल का? त्यावेळेला ती नंदा स्वतः समोर आली आणि त्या व्यापाऱ्याला बोलू लागली की हे शिवलिंग तुम्ही जर मला दिले तर नक्कीच मी 3 दिवसापर्यंत तुमची पत्नी या नाताने सेवा करेल। सूर्य आणि चंद्र समोर आहे, यांना साक्षी ठेवून मी तुम्हाला वचन देते। त्या व्यापाऱ्याने सुद्धा ठरवलं ठीक आहे। ते व्यापारी म्हणजे साक्षात महादेवच होते। त्या व्यापाऱ्याने दिव्य शिवलिंग तिच्या हातामध्ये दिला आणि म्हणाला की हे शिवलिंग माझे प्राण आहे, त्याचे काळजीपूर्वक जतन कर, त्याला जराशाही हानी झाली तर मी प्राणत्याग करील। त्या व्यापाऱ्याचे म्हणणे मान्य करून वेशेने ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यभागी स्तंभाला बांधून ठेवले। मध्यरात्र झाली। ती वेश्या व्यापाऱ्यासमवेत प्रणय क्रीडेमध्ये रममान झाली असताना भगवान शंकरांनी अजब लीला दाखवली। त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली। त्या भयंकर आगीत तो वैभवशाली नाट्यमंडप जळून भस्म झाला। वेशेच्या सेवकांनी नगरजनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग काहीच झाला नाही। त्या आगीमध्ये त्या वेशेने पाळलेले कोंबडा आणि माकड हे सुद्धा जळून भस्म झाले। शिवलिंग सुद्धा जळून भस्म झाले। तेव्हा त्या व्यापाऱ्याला दुःख झाले। त्याने लगेच अग्निप्रवेश केला आणि प्राणत्याग केला। एका मागोमाग एक हे संकट त्या वेशेवरती आलं। शिवलिंग दग्ध झाले। या माणसाला मारल्याचं पाप
व्यापाऱ्याला मारल्याचं पाप माझ्यावरती आलं. ती वेश्या विचार करू लागली, करू काय. तर वेश्येने लगेच सांगितलं आपल्या सखींना, सखी हो मी सुद्धा या व्यापाऱ्याच्या पाठोपाठ जाणार, मी अग्निप्रवेश करणार, धर्मपत्नी म्हणून त्याच्यासोबत मी जाणार. सगळ्या मैत्रिणींनी समजावून सांगितलं, पण ती म्हणाली की मी सूर्य आणि चंद्र यांना साक्षी ठेवून संकल्प केलेला होता, वचन दिलेलं होतं. आणि संसार हे दुःखमयच आहे, केव्हा तरी मरण येणारच आहे, त्याऐवजी आज जर मेले तर काय वाईट. या व्यापाऱ्याला मी पती समजून 3 दिवस सेवा करणार होते, माझ्या हातून 3 दिवस सेवा झाली नाही. त्यांनी प्राणत्याग केला, मी सुद्धा त्याच्या पाठोपाठ जाणार, अग्नीमध्ये प्रवेश करणार. ती वेश्या धगधगत्या चितेपाशी आली, त्या अग्नीला वंदन करून एक प्रदक्षिणा घातली, सूर्याला नमस्कार केला, मनात शंकराचे स्मरण केले त्या वेश्येने. आणि दुसऱ्या क्षणी चितेमध्ये उडी घेणार की आश्चर्य काय झालं मंडळी, की अग्निकुंडातून भगवान शंकर साक्षात प्रगट झाले. त्यांनी तिला वरचेवर झेलले, त्यांच्या सामर्थ्याने अग्नी शीतल झाला. शंकरांनी तिला खाली ठेवले आणि म्हणाले, मुली मी तुझ्या धैर्याची परीक्षा पाहण्यासाठीच ही सर्व माया रचली होती. मीच वैश्य, मीच व्यापारी, मीच नाट्यमंडप दग्ध केला आणि त्यानंतर मीच अग्निप्रवेश केला. पण या अग्निपरीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झालेली आहे, तू खरी पतिव्रता आहे, मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न आहे, माग तुला काय पाहिजे ते. त्या वेशेने महादेवाला नमस्कार करून विनम्रतेने ती म्हणाली, हे महादेवा, आता जन्म मरणाची यातायात नकोय मला. माझ्या आप्त स्वकीयांना आणि सेवकांना तुझ्या चरणी अक्षय स्थान दे देवा. तिचे हे मागणे मान्य करून भगवान शंकरांनी त्या सर्वांना स्वर्ग मार्गे शिवलोकी नेले. त्या वेशेला दासदासी आणि परिवारासह मुक्ती दिली. हे सगळं ज्ञान पाराशे ऋषी राजाला सांगू लागले, भद्रसेन राजाला. पाराशे ऋषी म्हणाले, राजा, त्या वेशेच्या नाट्यमंडपात दग्ध झालेले माकड आणि कोंबडा यांना सध्या मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे, त्यापैकी एक तुझा मुलगा झाला आणि एक मंत्र्याचा मुलगा म्हणून जन्माला आले. त्या योनीत रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृद्धी होऊन त्यांना अत्युत्तम असा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे, ते ऐश्वर्यात राहत आहे, त्यांच्या पूर्वजन्मीचे संस्कार अजूनही तसेच आहेत, म्हणून हे दोघे, तुझा मुलगा आणि या मंत्र्याचा मुलगा, हे शिवभक्त आहेत, शिवभक्ती करतात, भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात, त्यांचे पुण्य हे अगाध आहे. अशा पद्धतीने पाराशर ऋषीने राजाला सगळं वर्तमान सांगितले. भस्म महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य, इतकं मोठं आहे मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आमची ही कथा आपल्याला आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांना पाठवायला, शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.